नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर व्ही मराठी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने 2011 जनगणनेचे प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहचाला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करू. पण चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील अतिविरळ घनतेचे जिल्हे कोणते? महाराष्ट्रातील अतिविरळ घनतेचे जिल्हे कोणते? उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. उत्तर गडचिरोली. पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेचे घोषवाक्य काय आहे? 2011 जनगणनेचे घोषवाक्य काय आहे? उत्तर आहे आपली जनगणना आपले भविष्य. आपली जनगणना आपले भविष्य. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 11 जुलै. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अति जास्त घनतेचे जिल्हे कोणते? अति जास्त विचारलं आहे. उत्तर आहे मित्रांनो ठाणे आणि पुणे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जास्त घनतेचे जिल्हे कोणते? पर्याय गडचिरोली, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, पुणे. उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी, नागपूर, कोल्हापूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मध्यम घनतेचे जिल्हे कोणते? पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर बी, औरंगाबाद आणि नाशिक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता टिंबटिंब जिल्ह्याची आहे? उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार. पर्याय सी, नंदुरबार. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येतील दशकातील वाढीच्या विचारात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? पर्याय दिलेले आहेत, पर्याय बघा. उत्तर आहे डी, 21वा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर टिंबटिंब जिल्ह्याचे आहे? पर्याय उत्तर गडचिरोली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? सर्वाधिक विचारलं आहे. उत्तर आहे रत्नागिरी. पर्याय बी, रत्नागिरी या याचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.